जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या भारतीय संविधानातील कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन ए आहे कर्नाटक ऑप्शन बी आहे नागालँड ऑप्शन सी आहे मणिपूर आणि ऑप्शन डी आहे जम्मू काश्मीर तर कश्मीर फाईल पिक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमेल मित्रांनो पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर दोन तीन मिनटाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचं काही नुकसान होणार नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा बघा मित्रांनो एक हजार सत्त्याण्णव जणांनी दिली पोलीस भरतीची शारीरिक चाचणी तर ही अपडेट आहे मित्रांनो गडचिरोली पोलीस भरती संदर्भात ओके तर एक हजार सत्त्याण्णव जणांनी दिली पोलीस भरतीची शारीरिक चाचणी ओके तर नवीन संदर्भात पण तुम्हाला मी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा सर्वप्रथम येथे पहा मित्रांनो तर लवकरच अंतिम यादी आता विद्यार्थी वाट पाहत आहेत अंतिम यादीची ओके तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला यावरून समजत आहे की जी काही गडचिरोलीची पोलीस भरती आहे ती संपण्यात आलेली आहे म्हणजे संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो आता यावरूनच बघा मित्रांनो युवकांना आता अंतिम यादीची प्रतीक्षा लागलेली आहे म्हणजे ही भरती प्रक्रिया आता संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो हे पहा अत्यंत महत्वाची माहिती येथे देण्यात आलेली आहे तर पहा बहुतांश उमेदवार उंचीत अपात्र ठरलेले आहेत मित्रांनो तर यावर्षी पहिल्यांदाच सर्वप्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात आली ज्या युवकांनी अर्ज केला होता त्या सर्वांना लेखी परीक्षेची संधी देण्यात आली होती गुणानुक्रमे अव्वल असलेल्या एक हजार चारशे छत्तीस उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले त्यापैकी काही उमेदवार अनुपस्थित होते काही उमेदवार उंची छाती कमी असल्याने अपात्र ठरले प्रत्यक्षात एक हजार सत्त्याण्णव जणांनी परीक्षा दिली त्यापैकी तीनशे एकोणचाळीस उमेदवार शारीरिक चाचणीसाठी शारे अपात्र ठरले ओके तर मित्रांनो हे तुम्हाला काय सांगत आहे तर तुम्ही बघतच आहात काही उमेदवारांची उंची कमी पडते काही उमेदवारांची छाती कमी पडते यामुळे खूप विद्यार्थी अपात्र पण होतात मित्रांनो तर उंची वगैरे जर तुमची कमी असेल तर जास्तीत जास्त पडा मित्रांनो नक्कीच तुमची उंची वाढून जाईल तर ही जी भरती होती मित्रांनो गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती होती तर या जिल्ह्यातील युवकांनाच इथे संधी होती मित्रांनो ओके okay. तर आता तुम्हाला नवीन भरती संदर्भात माहिती देतो पोलीस भरती दोन हजार बावीस तर पोलीस भरती दोन हजार बावीस डिक्लेअर करण्यात आलेली आहे सात हजार दोनशे एकतीस पदांची तर मित्रांनो आता जी गडचिरोलीची भरती झालेली आहे तर ती पण दोन हजार बावीसचीच भरती होती आणि या पदांमधून मित्रांनो गडचिरोलीची जी काही रिक्त पदे आहेत ती मायनस केली जाणार आहेत म्हणजे सात हजार दोनशे एकतीस या पदांमध्ये जी भरती होती मित्रांनो लक्षात घ्या आता सात हजार दोनशे एकतीस पदांमधून गडचिरोलीची जी काही रिक्त पदे आहेत ती मायनस होणार आहेत आणि जवळपास तुमची जाहिरात मित्रांनो दोन हजार या भरतीची तर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जागांची जाहिरात येणार आहे लक्षात घ्या ओके आणि हे कन्फर्म आहे हो आणि महत्त्वाचं मित्रांनो गडचिरोलीची भरती झाल्यानंतरच आपली नवीन भरती सुरू होणार होती आणि मित्रांनो फायनली ती भरती आता सुरू होणार आहे पहा आता गडचिरोलीची भरती ते संपण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामुळे आता नवीन जी भरती आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जागांची तर ही भरती आता सुरू होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे ही भरती झाल्यानंतर पुढील भरती सुरू होईल असं मागच्या वेळी आव्हान करण्यात आलेलं आहे तर त्यामुळे आता तयारी जास्तीत जास्त करा कारण आता नवीन भरतीला सुरुवात होणार आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जागांची जाहिरात आपल्याला आता काही दिवसातच पाहायला मिळणार आहे अचानकपणे मित्रांनो केव्हा ही जाहिरात येऊ शकते आता एम एस एफ भरती कशी झाली मित्रांनो अचानकपणे तसंच अचानकपणे ही भरती सुरू होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा एवढंच मी तुम्हाला सांगतो तर आता जे उमेदवार माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांना ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा सो मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हा जोडून रिक्वेस्ट आहे चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच आणि हे बघा मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल विठ्ठल नागनाथ सर धन्यवाद म्हणत आहे मित्रांनो कारण त्यांचं जे पुस्तक आहे पोलीस भरती साठ प्रश्नपत्रिका संच हे मार्केटमध्ये खूप गाजलेलं आहे आणि गाजत पण आहे आतापर्यंत खूप जणांनी हे पुस्तक घेतलेलं आहे पोलीस भरती साठ प्रश्नपत्रिका संच तर पाच हजार नऊशे चाळीस प्लस प्रश्न आहेत मित्रांनो या पुस्तकमध्ये आणि मार्केटमध्ये एक नंबर हे पुस्तक आहे तुम्ही पण हे पुस्तक घेऊन टाका अजूनपर्यंत जर हे पुस्तक तुम्ही घेतलं नसेल तर स्मार्ट स्टडीचं हे पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ सरांचं हे पुस्तक तुम्ही आज घेऊन टाका आणि हे बघा मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच ऑल टाईम फेवरेट हे है। पुस्तक आहे या पुस्तकमध्ये पण तुम्हाला अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न पाहायला मिळणार आहे हे पुस्तक पण मार्केटमध्ये खूप गाजत आहे हे दोघेही पुस्तक तुम्ही आज घेऊन टाका